नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने डॉक्टर कौस्तुभ परतानी यांचा सत्कार. परभणी दिनांक 23 जुलै रोजी शहरातील डॉक्टर लेन येथे परतानी हॉस्पिटल येथील डॉक्टर कौस्तुभ परतानी यांनी एका गरीब स्त्री महिलेला मेजर अटॅक आला होता. त्यांच्या तीनही रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे त्या अत्यंत गंभीर झाल्या. त्यांना डॉक्टर कौस्तुभ परतानी यांनी योग्य ते इलाज करून त्यांचा जीव वाचवला. रुग्ण हक्क संरक्षण समितीने याची दखल घेऊन जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, तालुका अध्यक्ष राहुल धबारे, प्राध्यापक यशवंत मकरणसर यांनी डॉक्टरांना भेटून त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. डॉक्टर कौस्तुभ परतानी हे असेच गोरगरिबांच्या मदतीला कामी येऊन रुग्णांची सेवा करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. डॉक्टर कौस्तुभ परतानी यांनी सांगितले, परभणी जिल्ह्यातील कोणताही बायपास मेजर अटॅक आलेला जर रुग्ण असेल तो आमच्या इथे 100% बरा होतो. आम्ही बाहेर जिल्ह्यामध्ये न पाठवता आम्ही याच ठिकाणी त्याची ट्रीटमेंट करत असतो. त्यांना योग्य अशी फीस घेऊन हात देऊन आम्ही त्यांची रुग्णसेवा करत असतो, असे डॉक्टर कौस्तुभ परतानी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आपण परतानी हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी कौस्तुभ परतानी, डॉक्टर कौस्तुभ परतानी यांनी अतिशय असं हृदयाचं ऑपरेशन खाडे पेशंटचं केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन झाल्याबद्दल आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं आज त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. असंच आपल्या परभणीमध्ये चांगल्या पद्धतीचे कार्य डॉक्टर करत आहात, त्यांचाही कुठंतरी सन्मान झाला पाहिजे असं आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि जे बाहेरगावी ऑपरेशन करावे लागतात ते आता आपल्या परभणीतच परतानी हॉस्पिटल या ठिकाणी होत आहेत. खूप खूप त्यांचे अभिनंदन. अनुसया खाडे पेशंटना मेजर हार्ट अटॅक आला होता आणि त्यांच्या तिन्ही रक्तवाहिन्या चोकअप होत्या. तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये 80-90% ब्लॉकेज होते. तर ज्या अटॅकमुळे जी नस बंद होती ती नस आणि दुसऱ्या नसांना पण आपण स्टेंट लावून उघडण्यात आलेलं आहे. तर ते ही एक कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे आणि ही प्रोसिजर आम्हाला इथं करायला मिळाली आणि सगळ्या त्यांच्या नातेवाईकांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला ह्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आज पेशंट चांगला होऊन घरी जाऊ रुग्ण हक्क संरक्षण समितीद्वारे ह्या कामाची दखल घेऊन त्यांनी माझा सत्कार केला ह्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी आम्ही डॉक्टर परतानी साहेबांचा जे वृद्ध सत्कार केलेला आहे, तर माझ्या बहिणीला या दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर परभणीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हार्टच्या पेशंटची फार परेशानी इतके दिवस झालेली आहे, परंतु डॉक्टर परतानी साहेबांनी इतकी सुंदर ट्रीटमेंट दिलेली आहे आणि माझ्या बहिणीची तब्येत एकदम आता व्यवस्थित झालेली आहे. या पद्धतीनं परभणीतल्या पेशंट्सला इतके दिवस जे बाहेर रेफर केलं जायचं, परंतु डॉक्टर परतानी साहेबांनी इथं ज्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्याबद्दल मी समस्त परभणीकरांच्या वतीनं, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आदरणीय डॉक्टर साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.